पावसामुळे सर्वत्र चिखल होतो डासांची संख्या वाढते त्यामुळे रोगांचं प्रमाण वाढतं या पावसाळी वातावरणात वाढणाऱ्या रोगराईच्या पार्श्वभूमीवर शिवळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्राच्या वतीनं जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे पावसाळा सुरू झाल्यावर ठिकठिकाणी डबकीस असतात त्यामध्ये डासांची भरपूर उत्पत्ती होते चिकनगुणिया डेंग्यू मलेरिया आदी कीटकजन्य रोगांमध्ये वाढ होते त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा जनजागरणाचा उद्देश आहे त्या अनुषंगाने येथील कन्या विद्या मंदिर नृसेवाडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सरपंच पार्वती कुंभार उपसरपंच रमेश मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जिनेश्वरी मांडगावे शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जिनेश्वरी मांडगावे मार्गदर्शन करताना म्हणाल्या नागरिकांनी हिवतापाची लक्षणी उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली पाहिजे कोणताही ताप हिवताप असू शकतो म्हणून ताप आल्यावर त्वरित आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासून घ्यावं क्लो, क्लोरोक्विन गोळ्या घ्याव्यात रक्त नमुना तपासणीनंतर हिवतापास आढळल्यास ज्यांच्या रक्तात जंतू ज्या प्रमाणात असतील त्याप्रमाणे वयोमानानुसार क्लोरोक्विन प्रा, प्रायमोक्विन या गोळ्यांची मात्रा देण्यात येते हा उपचार नकंटाचा सलग घ्यावा आपल्या विभागात कीटकनाशक फवारणी करून आपली संपूर्ण घरं फवारून घ्यावीत फवारणी झालेली घरं तीन महिन्यांपर्यंत रंगवून पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचाही सल्ला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जिनेश्वरी मानगावे यांनी दिला यावेळी आरोग्य सेवक आदिनाथ बंडगर यांनी गप्पी माशाचे महत्व पटवून दिलं या कार्यक्रमात नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं उपाययोजनेबाबत पत्रक वाटप करण्यात आलं यावेळी शिक्षक उदय गायकवाड तुकाराम पाटील आरोग्य सहाय्यक दिनकर तराळ अशा सेविका वैशाली चव्हाण स्मिता शिंदे सविता शिंदे लता कुनुरे सी एच ओ मल्लिकार्जुन आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी संदीप संधीपाळसूळ